मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज तुम्हाला यूट्यूबला जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाठवता हो म्हणजे यूट्यूबवर अपलोड करत नाही आता स्वराभजनी मंडळ ऑनलाईन ही जी माझी संकल्पना आहे याच्यामध्ये मी निरनिराळ्या महिलांना म्हणते की तुम्ही घरामध्ये बसून व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि मला पाठवा मी माझ्या चॅनलवरून तुमचे ते प्रसारित करीन तर अर्थातच ही हौशी कलाकारांसाठी असलेली ही संकल्पना आहे कारण हो की आता आपण कोरोनाच्यामुळे सगळेजण घरात बसलेलो आहोत आम्ही महिला एकमेकींना भेटत नाही आहे आणि त्यामुळे आमची जी भजन मंडळ म्हणजे हे एक आमचं आनंद असायचा तो आत्ता आम्हाला साजरा करता येत नाही आहे तर त्यामुळे ही मी संकल्पना सुरू केली आणि त्याचा प्रचंड म्हणजे प्रचंड मला प्रतिसाद येतोय ह्याला फी कोणतीही नाही आहे ह्याला एक रुपया सुद्धा मी घेत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक रुपया सुद्धा तुम्हाला देत नाही मोबदला देत नाही कारण ही स्पर्धा नाही आणि हे हौशी कलाकारांसाठी असलेलं हे एक व्यासपीठ आहे तर ह्याच्यासाठी व्हिडिओ कसा रेकॉर्ड करायचा आहे मीडियभर लिहून दिलेलं असतं तुम्ही बघत नाही पटापट पटापट व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवता खूप चुकीचे तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचा आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना कुणासाठी सुद्धा तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे आवाज दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला रेकॉर्डिंग करताना असा आडवा फोन धरायचा तुम्ही असा धरता चूक असा फोन धरायचा कधी पण म्हणजे तुम्हाला असं मी आत्ता कशी दिसते तशी मस्त दिसते ना का मागचा पसारा काय बिघडत आहे त्याच्यामध्ये आवाज चांगला पाहिजे प्रकाश चांगला पाहिजे आणि जे, जे काय तुम्ही भजन पाठवणार आहे किंवा जो काही तुम्ही, तुम्ही यूट्यूबवरून आशय तुम्हाला द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे तो मेसेज तुमचा व्यवस्थित क्लिअर पाहिजे या तीन गोष्टी जर का तुमच्या चांगल्या असतील तर अर्थातच तुमचा व्हिडिओ हा चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जेव्हा एखाद्या वेळेला टी व्हीवरची एखादी सिरियल बघतो ती एकदाच बघतो किंवा त्याचं पुन्हा प्रसारण झालं तर दुसऱ्या दिवशी दुसरेंदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा वगैरे बघतो परंतु यूट्यूबला एकदाच व्हिडिओ अपलोड केला की जोपर्यंत व्हिडिओ यूट्यूब आहे तोपर्यंत तो व्हिडिओ तुमचा राहणार आहे आणि हजारो लोक तुम्हाला बघतात तर तुमचं सादरीकरण उत्तम पाहिजे मरगळलेला चेहरा आणि चुरगळलेली साडी असं करून तुम्ही जर का यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला पाठवले तर मी तू कसे ते अपलोड करायचे अ तुमच्याच घरातले ओरडतील तुम्हाला बघितलं अगं हे काय हे घरात एवढं असताना हे असलं काय घालून बसली आहेस म्हणून जरी काठाची साडी नेसायची भजन करताना कधी पण लक्षात ठेवायचं घरात ढीकभर जरी काठाच्या साड्या पडल्यात आता वर्ष दोन वर्ष कुठं जायचं नाही आहे काय करायचेत त्या साड्या घेऊन अहो नेसा सुंदर एखादा जुना मस्तपैकी दागिना घाला साधा खोटा दागिना घालायचा आणि मग त्या पद्धतीने तुम्ही बसायचं चा, छानपैकी आणि आनंदाने करायचं मरगळलेल्या चेहऱ्याने काय तुम्हाला जबरदस्ती नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचायचं नाही खाली बघून मी कसं आमने सामने बघत असते तसं आणि हा मोबाईल जो आहे तो समोर ठेवायचा तुम्ही कुठेतरी खाली ठेवता मग तुमचे फॅन दिसत असतात अजिबात नाही समोर ठेवायचा तुम्ही संपूर्ण दिसावं अशी अपेक्षा नाहीये तुम्ही एवढंच दिसलं तरी चालेल तर तुम्ही काय आणि बघायचं कुठं कॅमेऱ्याकडं तुम्ही स्वतःच्या फोटोकडे बघता आणि मग तुम्ही तिसरीकडे बघता असं वाटतं नाही इथे कॅमेरा असतो सेल्फी कॅमेरा त्या सेल्फी कॅमेऱ्याकडे बघायचं सेल्फी मोड लावायचा कुणालाही रेकॉर्डिंगला बोलवायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पद्धतीचं तुमच्याकडे हेडफोन प्रत्येकाच्याकडे आहे तर या ठिकाणी अशा तीन काड्या असलेली हेडफोन घ्यायचा आणि तो मोबाईलमध्ये लावायचा व्यवस्थित आणि हा जेवढा लांब असेल तेवढंच लांब बसायचं म्हणजे सोपं पडतं आणि हे ह्या कानामध्ये जर का घातलं तर हे मागून हिकडून असं घालायचं म्हणजे कसं होतं हे बरोबर या ठिकाणी येतं आणि तुमचा आवाज मस्त येतो नाहीतर तुम्ही काय करता हे असं असं स्टेथास्कोप लावतात की नाही डॉक्टर तसं लावता आणि मग हे असं 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 फिरत राहतं आणि तुम्हालाही त्याचं टेन्शन येतं आणि आवाज निरी येत नाही कारण हे खूप खाली जातं ना मग त्यामुळे हे इथं आलं पाहिजे तर एक इथे घालायचं आणि हे असं घालायचं इतक्या मी छान छान टिप्स दिलेल्या असतात आणि हा सगळा व्हिडिओ मी दरवेळेला तुम्हाला प्रत्येकीला पाठवणार आहे तर हा व्हिडिओ बघायचा आणि मगच व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं उगाचाच पटकन व्हिडिओ करून पाठवायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वराभजनी मंडळ ऑनलाइन ही संकल्पना जेव्हा आहे त्यावेळेला सगळ्यांना घर बसल्या भजनं म्हणता यावीत आणि शिकता यावीत हा माझा उद्देश आहे त्यामुळे भजनाचे लिरिक्स तुम्ही मला टायपिंग करून पाठवायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा सोशल मीडियावरती तुम्ही जाता त्यावेळेला तुमची तुमच्याकडनं मला फॉर्म्स भरून लागतात ते फॉर्म्स मला वेळेला भरून द्यायचे आहेत आणि या पद्धतीने जर का तुम्ही मला व्हिडिओ करून पाठवलेत तर मी पटापट पटापट व्हिडिओ अपलोड करीन कारण की आता कृष्णाची गाणी आपल्याला मस्त भरपूर सगळ्यांच्याकडनं ऐकायची आहेत देवीची गाणी ऐकायची आहेत नंतर तुळशीची गाणी ऐकायची आहेत त्यामुळे तुम्हाला खूप संधी आहे खूप मस्त मस्त वे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आयुष्यभर यूट्यूबवरती राहणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे ठेवणीतल्यास साड्या तुम्ही काढल्या पाहिजेत मगच तुमचा व्हिडिओ छान येणार आहे तुम्हाला इतकी लोक बघणार आहेत ओळखीची आणि अनोळखी सगळीच जणं तर ओळखीचे तर तुम्हाला टीका करतीलच पण अनोळखी पण काही फारसं चांगलं बोलणार नाहीत जर का तुम्ही काहीतरी चुरगळल्या आणि मरगळल्यासारखं जर का बसलात तर अजिबात नाही मस्त बसायचं आणि तुम्ही भजन म्हणताय तो आनंद स्वतः लुटता तसा लोकांनाही लुटू द्यायचा धन्यवाद